गेल्या 2 दिवसांपासून दीपक हॉस्पिटलची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या हॉस्पिटलशी संबंधित नसल्याची खात्री अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. या आणि अशा घटनांमुळे वारंवार वैद्यकीय सेवेसारखी पवित्र क्षेत्र बदनाम होत आहे. अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत. नगरमधील दीपक हॉस्पिटलबद्दल सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आज नगरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्हिडिओची शहानिशा अहमदनगर मेडिकल असोसिएशनने केली असून या व्हिडिओचा अहमदनगरमधील दीपक हॉस्पिटलशी काही एक संबंध नाही याची खात्री असोसिएशनला आहे. हा व्हिडिओ इतर कुठल्या तरी जिल्ह्यातील रुग्णालयाशी संबंधित असावा असा त्यांचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडिया व्हॉट्सअपद्वारे अहमदनगरमधील दीपक हॉस्पिटलशी काही एक संबंध नसलेला व्हिडिओ दीपक हॉस्पिटलच्या नावाने व्हायरल केला जात आहे. या घटनेमुळे मानवसेवेचं व्रत अंगीकारलेला वैद्यकीय व्यवसाय बदनाम होत आहे. त्यामुळे या घटनेचा अशा वृत्तीचा इंडियन मेडिकल असोसिएशन तीव्र शब्दात निषेध करत आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसावा यासाठी या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत फौजदारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या पुढील काळात जर हा व्हिडिओ जाणून बुजून कोणी व्हायरल केला तर पोलीस सायबर सेल यावर लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत. म्हणजे सगळीकडे असं चांगलं काही बोलतच नाही. आता जर पेशंट कसलाही आला, सिरियस पेशंट आला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायसाठी जेव्हा ऍडमिट करायची असते तेव्हा ते गयावया करतात. आता एखादा खड्ड्यात पडून पेशंटचा ऍक्सिडेंट झाला, त्याला हेड इंजुरी झाली, सिरियस झाली, ऍडमिट करायच्या वेळेस सगळे लोक गया आणि तो पेशंट नंतर जर त्याचं काही कमी जास्ती झालं ते डॉक्टरांना मारहाण करतात. हे एकदम चुकीची पद्धत आहे. कारण काय होतं, ते पेशंटचा खड्डा होता, ते खड्ड्याचं ते कॉन्ट्रॅक्टर असो किंवा ते जे रोड बनवणारे असो त्यांना कोणीही विचारत नाही. आणि कोणताही चांगला दृष्टपुष्ट माणूस दवाखान्यात येत नाही. दवाखान्यात जे येतात ते बिमार लोकच येतात आणि त्यांना ऑलरेडी काही होऊ शकेल हे सांगितलेले असते, कल्पना दिलेली असते. तरी पण ही समाजाची जी प्रवृत्ती आहे की काहीही झालं की डॉक्टरांना दोषी धरायचं आणि मारतोड करायची. आता त्याच्यासाठी आपल्या शासनाने 2010 महाराष्ट्र शासनाने कायदा आणला पण त्याची म्हणावी तशी प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्याच्यात 3 वर्षापर्यंत सजा आहे, त्याच्यानंतर नॉन वेलेबल ऑफेन्स आहे, आणि जेवढं काही नुकसान झालं त्याच्या दुप्पट भरपाई ही महसूल खात्याकडून द्यायची अशी सुद्धा तरतूद आहे. प्लस 50,000 रुपये दंड आहे. सामान्य माणूस आणि समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा समाजविघातक प्रवृत्तींचा वेळीच आळा घालणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. पुढील काळात डॉक्टर किंवा हॉस्पिटल वैद्यकीय व्यवसायाशी संबंधितांची नाहक बदनामी करणं, डॉक्टरांना मारहाण शिवीगाळ करणं, हॉस्पिटलची तोडफोड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा अजामीनपात्र गुन्हा असून यात सहभागी आरोपींना आरोग्य सेवा संरक्षक कायद्याअंतर्गत 3 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. दंड न भरल्यास रकमेची वसुली महसूल खात्यामार्फत करण्याचे निर्देश कायद्यामध्ये आहेत. यावेळी निवेदनाद्वारे अशा प्रकारे कृत्य करणारे समाजकंटक आणि खंडणी बहादूर यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे. अन्यथा अहमदनगर सारख्या शांतताप्रिय शहरात वैद्यकीय व्यावसायिकांना व्यवसाय करणे मुश्किल होईल. डॉक्टर किंवा वैद्यकीय प्रशासनाबाबत रुग्ण किंवा नातेवाईकांच्या तक्रारी असू शकतात, मात्र त्यासाठी विविध सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. मात्र त्याचा आधार न घेता समाजकंटक सरळ कायदा हातात घेतात व डॉक्टरांवर दडपण आणतात. हे प्रकार वारंवार घडल्यास नगरमधील वैद्यकीय सेवा देणारे अडचणीत येतील. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे आपण सर्वजण अशा घटनेमुळे व्यथित झालो असून पुन्हा एकदा अशा घटनेचा तीव्र निषेध यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. ही जी पत्रकार परिषद झाली त्याचं बॅकग्राऊंड जे आहे की एक सध्या दीपक हॉस्पिटलच्या नावाने एक विचित्र व्हिडिओ जे पेशंट आणि डॉक्टरमधलं जे संभाषण जे आहे किती विचित्र आहे असं एक व्हायरल होतो आहे. तो व्हिडिओ आपल्या नगरमधील झोपडी कॅन्टीनेतील दीपक हॉस्पिटलचा नाही आहे. कारण त्याची सर्व शहाणीशा आम्ही IMA आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेने केलेली आहे आणि म्हणूनच आम्ही त्या ज्याने कोणी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याच्याविरुद्ध एक FIR दाखल केलेला आहे. त्याची डेफिनेटली शहाणीशा होईल. परंतु आमचं सर्व पत्रकार बंधूंना ही नम्र विनंती आहे की त्यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून हा व्हिडिओ किंवा हे चित्रीकरण करणं किती गैरकानूनी आहे हे समाजापर्यंत पोहोचवावं आणि डॉक्टर आणि पेशंटचं नातं जास्तीत जास्त चांगलं सुदृढ कसं होईल याबद्दल तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करावी एवढं मी नम्र आवाहन
नगरकरांना आणि पत्रकार बंधूंना करतो. या पत्रकार परिषदेला डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, डॉक्टर निसार शेख, डॉक्टर कुऱ्हाडे, डॉक्टर झालानी, डॉक्टर किरण दीपक यांसह अनेक डॉक्टर मंडळी उपस्थित होते. दीपक हॉस्पिटल अहमदनगर ही सांगू इच्छितो की सध्या व्हॉट्सअप मीडियामध्ये एक व्हिडिओ दाखवतात ज्यात कुठलं तरी डॉक्टरचा आणि पेशंटचा संवाद होतो आणि त्याच्यात शिवाजी त्या डॉक्टरने शिवाजी केलेलं दाखवतात आणि त्याच्या खाली कोणीतरी असा मेसेज टाकतो की हा दीपक हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन अहमदनगर. हा व्हिडिओ दीपक हॉस्पिटल अहमदनगरचा इथं शूट केलेला नाही आहे. तो दीपक हॉस्पिटलमध्ये तसलं फर्निचरही नाही आहे, तसलं डॉक्टरही नाही आहे आणि असा घटना कधी घडलेलंच नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जे या व्हिडिओमध्ये दाखवलं कुठलं तरी डिफ्थेरियाचं इंजेक्शन, धनुर्वाताचं इंजेक्शन वगैरे, ते डिफ्थेरिया वगैरे काही खाजगी दवाखान्यात आमच्या इथं दिलं जात नाही, हा वेगळ्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यातच असतो. आणि हा जे काही ह्या प्रकाराचा व्हिडिओ दीपक हॉस्पिटलच्या नावाने दीपक हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी जे टाकलं जाते ह्याचा मी खंडन करतो. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.